भाऊजी हे हा पिसाला गेले हे बघितले ना कुणी? बहिणी पार गेट पत्रू बघून आलो. दादा काय आपल्या साथ येत नाही, सोडा. काय चाललंय सगळं? अरे काय झालंय म्हणून विचार, काय चाललंय म्हणतोय? आमच्या काय काम नाहीये, माणसं गोळा करायला काय खेळ दाखवलोय आम्ही? आई अशी पसरा मांडून बसल्या, डोक्याला हात लावून बसल्या. तिला विचारावं काय झालं, तिचं डोळं पुसावं. मम्मी अगं काय झालंय, तू अशी करायला आलीस, काही टेन्शन आहे का तुला? सोने हा परकी माणसं नुसती की चाफ्याची फुलं देणारी तू? दत्ताच्या आई ह्या टेन्शन मध्ये आहे हा? फुलं राहू दे की पाणी तरी इचारशील का? नाही गेला माझा. मम्मी हे घे. ओ वहिनी पाणी घ्या. मम्मी अग पाणी घे आणि शांत हो बघू पहिलं. तक्रार नाही आळ काय? वहिनी हे तांदळाच्या डबे बेट ठेवलाय का बघा? वरडू नकासा, काय झालं ते सांगा तरी सरळ. अहो काय काय गेला, कोण गेला, काय माझा लई म्हणजे लई महागाचा माझ्या आईने केलेला दागिना त्याच काय 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 करायला चोरीला गेलं तर चोरीला काय काय शिवाला अगं पण मम्मी घरातल्या घरात कसं काय चोरीला जाणार, असेल घरातच. अरे समजा बघितलं मी. पण शिवाजा तुला न घाबरणार असा चोर हाय तरी कोण? सोनी अगं दिस बरं आपण घरातच आहे की कोण बाहेरचं आलं होतं काय? नाही बाहेरच नाही, कोण आलंच नाहीये. तर इजे अगं घरातलीच माणसं अशी आहेत की बाहेरच्या चोराची गरजच काय? वहिनी आत्ता सापडलं बघा चोर. तुम्ही म्हंटला सगळ्या ने घरातलंच कोणतरी असेल तवाच माझी ट्यूब पेटली. काका कोण वाटते तुम्हास? कोण? एकच फाईट वातावरण टाईट हे बघ ही सोने ही दोघ. कोण? वहिनींचा हार चोरला सांग चैनीसाठी. खरं सांग सांगा दोघ. हो फादर सोडा आमसनी, ते एकदा कानपट्या नाव पडलं म्हणजे काय सगळं काय आम्हीच करतोय. पंट्या बाबल्या फादर आम्ही काय नाही केलं पण सोड ना आमसनी, धरून ठेवा धरून ठेवा, मारा खरं. ओके ना शिवाजा? ओके ना पंट्या बाबल्या खरं बोलताय ना? मम्मी तेव्हा शपथ शिवाजा, आई शपथ काय केलं रे.
काहीच केलं आयुष्य करणार हा उठा उठा काही केलं हा बास की आता उठा कुरकुर काय करणार मम्मी मला तर नाही वाटत हा हार चोरीला गेला असेल हरवला असेल बघ स्वतःच्या मम्मीवर विश्वास नाही या पोराचा काय म्हणावं या पोराला मी म्हणालोय ना बघ चोरी झाली म्हणून समज सामान बघितलं माझ एक तिचं सामान आणून बघितलं कुठं हरवला असेल म्हणून मला काय कुणावर राग घ्यायचं नाही तवा म्हणून मी म्हणायला लागलोय चोरी झाली म्हणून पक्कच तो चोर कोण आहे घरातला का बाहेरचा तेच बघायचं आहे काय म्हणायचंय तुला शिवा एक मिनिट शिवा हे बघ शिवा माझ्या डिटेक्टिव्ह बुद्धीवर जोर देऊन सांगतो तुला की 100% चोर बाहेरचाच असला पाहिजे आता वहिनी म्हणत्यात जर तो घरात असला तर वहिनीने आपल्याला एक आदर्श घालून दिलाय की त्यांचा दागिना चोरीला जाऊन सुद्धा त्यांनी स्वतःवर आळ घेतला वहिनीने त्यांचं सगळं सामान सगळ्यांच्या मोहर इसकुटून दाखवलं म्हणजे दागिना त्यांच्याकडे नाही पण त्या बबल्या तर डायरेक्ट तुझ्या पाया पडलीत मग सोनी विजया मी का मग आणि कोण तुमचा आरोप माझ्याकडे आहे हे माहिती आहे मला तुम्हाला हवं तर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या सामानाशी झडती घेऊ शकता हो नाही नाही काय बी होणार नाही काका काय बोलतेस काय कळते का तुम्हाला तू का मध्ये बोलतोय तुझ्या सामानाला कोणीही हात नाही लावणार मी सांगते घ्या माझ्या सामानाची झडती मी तयार आहे हेच हवं होतं ना सही तुम्हाला काय सागरच्या खणात सापडले हा मुलगा पुन्हा एकदा काहीतरी नवीन उद्योग करेल तुला भीती वाटते हो विद्यासागर विद्यासागर काय झालं बाबा ते एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले तुम्ही माझ्या मी विचारलंय त्याचं नीट उत्तर दे हे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले माझे नाहीयेत खोटं बोलू नकोस तुझ्या आईला तुझ्या खणात मिळाले ते पैसे माझे असतील किंवा नसतील माझ्या कणाला हात लावायची काय गरजच काय होती सागर मला पेन हवा होता म्हणून मी तुझ्या खणाला हात लावला तर अगं मग तेवढं घ्यायचं आणि खण बंद करायचं ना माझ्या वस्तू ना माझ्या कपड्याला हात लावायची गरजच काय काय प्रायव्हसी नावाची चीज आहे की नाही या घरात त्या सिद्धीच्या वस्तूना कधी हात लावला नाही तुम्ही माझ्याच काम बरोबर आहे नालायक आहे ना मी विश्वास ठेवायचा लायकीचाच नाहीये त्या सिद्धीनं काय केलं तरी चालतं तुम्हाला पण मी नाही तिच्यावर जास्त विश्वास तुमचा निष्कारण तमाशा करून माझ्या प्रश्नाला बगल देऊ नकोस मालिनी तू सिद्धीला फोन कर कशाला आणि शिवालाही बरोबर आण म्हणावं एक 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 मिनिट तिला कशाला हा आई झालं की आपलं कायम सिद्धी 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 मी मोठा भाऊ आहे तिचा
मला कधी कधी कळतच नाही ती माझी लहान बहीण आहे की मोठी. या या अशा तुमच्या वागण्यामुळे ना माझा कॉन्फिडन्सच कधी वाढला नाही. संधी मिळाली की दोष देत आलाय तुम्ही मला आणि बास आता. मी पण म्हणतो बास आता. आवाज वाढून बोललास म्हणजे तुझं खरंय असं होत नाही. मला सुद्धा आवाज वाढून बोलता येतं. अरे 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 तुम्ही दोघं जरा हळू बोलता का. अब सांग नाही ना तू. मालिनी सांग याला. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे हे पैसे ह्याच्याकडे आले कुठून. ऐका माझ्यापर्यंत होतं ते ठीक होत. माझ्या वडिलांवर भलते सलते आरोप केलेले मी खपवून घेणार नाही. नाहीतर नाहीतर काय कर सांग की काय करशील. हो वहिनी काय हो. मास्तर आपल्या गावचं भूषण आहेत. अरे विद्येची एवढी श्रीमंती असणाऱ्या माणसाला तुमच्या दागिन्याचे हाव कशाला सुटल बरं. हो भाऊजी असं काही नसतंय. काय गे काही थोपाडूच कुठून म्हणलीस तर मगाशी माझ्या खुलीची झडती घ्या म्हणून. तवाच कळलं मला तू माल लंपास केला आणि तुझ्या बापाकडे स्मगल केलायस ते. ओ वहिनी काय बी काय मास्तराने स्मगल बिगल. होय स्मगलरच आहे बाप म्हणून तर जेलात गेलता. त्याच्याच घरची झडती घ्या आधी. वहिनी आओ माहितीये की तुम्हाला सिद्धीचं काही पटत नाही ते पण म्हणून त्याच्या वडिलांवर असा. विजय बरोबर आहे तुझं. अहो वहिनी मास्तर म्हणजे देव माणूस त्यांची सोयरी काय आपल्या बरोबर असं करणं बरं दिसत नाही. पण मला आता तेच कराय. तुम्हाला जे करायचंय ते करा. कर नाही तर डर कशाला. चला आत्ताच्या आत्ता माझ्या माहेर. म्या नाही येणार चोरांच्या घरी. उगा ती चोर माझ्यावर भलते असेल ते आरोप करतील आणि त्यो मास्तर माझ्याशी मला मीठ मसाला लावून सांगल. त्याच्यापेक्षा बंटे बाबल्या तुम्हीच दोघं जावा. आम्ही वय वय तुम्हीच जावा. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल बघूयात. मी बी येतो तुमच्या संगत. कशाला चालल्यात नव्हती. नाही सोनार तू थांब इथे. वय वय थांब आमच्यावर नजर ठेवायला. आणि ही गेल्यावर आम्ही काय करतोय काय नाही ते सांगायला होय की नाही. तुम्हाला जे समजायचंय ते तुम्ही समजा. चला काका. समजा काय समजा खरं त्याच बोलालोय मी. वहिनी तू दागिना गेल्यावर तुम्ही लय बडबडलायस. आता हे प्रकरण मीच हँडल करतो. सिद्धी पुरी मला माहिती आहे तुझे वडील निर्दोष आहेत. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. विजय आलो मी. चला विद्यासागर. विद्यासागर मालिनी. अहो तो झेरॉक्स होण्याला गेलाय. काय झालंय. फार झालं. हा अहो पण काय झालं काय. आता नाही सुटत. आता नाही. अहो पण सांगाल की नाही. विद्यासागर विद्यासागर थांब. बाबा अहो काय झालं. हा दागिना जावे बापा नाही दिलाय. नाही अहो मीच पहिल्यांदा बघतोय दागिना. एक तर तुम्ही रस्त्यात तमाशा करू नका आणि मी खरंय हे सिद्ध करायला मला कोणाची शपथ घ्यायची गरज नाही आहे. बाबा मी पुन्हा सांगतो या दागिन्याशी माझा काहीही संबंध नाही आहे. आता तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाही तर ठेवू नका. विद्यासागर. अरे आई सिद्धी अगं अरे तुम्ही सगळे यावेळी इथे. काका तुम्ही शोधा जिथे शोधायचंय तिकडे. काय करायचं देव माणसाच्या घरी असल्या अभद्र कारणासाठी या लागते. मला वहिनींच्या समाधानासाठी काय काय करायला लागणार आहे कुणास. कसं आहे काका
चांगल्या माणसांना आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावीच लागते. पूर्वापार चालत आले ह्याचा आम्हाला ना वाईट वाटत ना लाज वाटते. तुम्ही पण काही मानून घेऊ नका. सिद्धी अगं आई यांना आपल्या घरात थोडी शोधाशोध करायची. त्यांना जिथे शोधाशोध करायची तिथे तितका वेळ दे त्यांना. हे सगळं काय चाललंय मला काही कळेल का? मी सांगते तुला. बबन बळवन काका तुम्ही करा सुरू. अगं पण आज जाऊ बघा जाऊ. आम्ही आज शोधतो तुम्ही हॉलमध्ये शोधा. चल रे. हॅलो वहिनी बोला. हो एवढा हळू काय बोलायला असा? हो वहिनी घरातली सगळी आहे तिथं मी घरातच आहे. हा बोला. भाऊजी केलात का राडा? हो नाही मी जिथं ठेवले की नाही तिथं अजून शोधलंच नाही. जरा वातावरण की नाही असं ताणून धरलं या. म्हणजे वहिनी आपण ते डिटेक्टिव्ह सिरियल मध्ये बघत नाही काय? डिटेक्टिव्ह डायरेक्ट त्या खुन्याकडे जात नाही इकडे तिकडे शायनिंग करत बसतोय की नाही तसं करावलोय. हो शायनिंग मास्टर टाइमपास करू नका. लवकरात लवकर तो दागिना ताब्यात घ्या आणि चांगली ठसा त्यांची. बरोबर लवा गरम आहे की नाही त्यावरच हातोडा मारून येतो की नाही बघा तुम्ही. काका काही मिळालं का? काय असलं तर मिळणार ना. हे सगळं मला वहिनींच्या मुळे करायची पाळी आली. बर मग काही नसेल तर निघायचं का? नाही नाही अहो खात्री पटल्याशिवाय कसं जाणार. माझं एक ठीक आहे पण ती दोघं बघा की कशी वास घेत फिरल्यात. ती दोघं घरात जाऊन सांगतील पप्पानी काय बघितलंच नाही म्हणून. एकदा शेवटचा हात मारून घेतो. सगळं काय चाललंय देवालाच माहिती. अगं मग असे बाबा पण असे तरातरा निघून गेले ग. सिद्धी तू फोन लाव बरं बाबांना. नाही नको त्यांना काही करायचंय ते करू दे. आणि तू नको काळजी कर. काय नाही काय नाही कसं आता तर इतक्या जोरात ओरडला. वॉटची म्हटलं ना. तुम्ही काय करा तुम्ही एक गाणं आहे ते मनामध्ये म्हणा म्हणजे तुम्ही बी एक दिन कामया भोशीला. म्हणल्यावरती म्या जातो म्हणजे
आलाय. हड्डीची काय गरज होय की नाही? सोनल, सोनल अगं, चालू दे तुमचं, मी बाहेर जातो. म्हणलं मी बाहेर जातो, मला बाहेर बरीच काम आहेत. चालू द्या. हम होंगे काम या हम होंगे काम या. पप्पा, पप्पा, हा ओ पप्पा, काय करायला साय? डान्स करावलो. इथं लोळत पडला आणि आम्हाला डान्स करणार म्हणून सांगताय वय. दिसते ना काय करलोय ते, कशाला विचारलाय सर? पप्पा, ते बाहेर रमया कृष्णनचा साऊथ पिक्चर लागलाय. वय काय मग काय? जा जा लवकर लावा काय. नीट पकरे. होय होय. बाबल्या काय शपथ? म्हणजे मोठ्या मम्मीचा हार पप्पांच्या कपाटात. म्हणजे पप्पा बाबले कुठे रे पिक्चर? हा घंटवत असं होय मला. कपाटाजवळ काय करायला? ते पैसे चोरत होता. हो फादर, हो सोडा मला. तुम्ही ते मोठ्या मम्मीचा हार चोरलाय तो? हे बघा, हे म्हणजे लिटरली चोराच्या उलट्या बोंबा. ह्यो कुठं आला? ह्यो कुठं होता? आता आम्हाला विचारा ह्यो कुठं होता. शिवाजा ह्यो कुठं सापडला तुम्हाला? ह्यो ह्यो पप्पांच्या कपाटात गावलाय. इथं कसा आला ह्यो मला माहित नाही. शिवा असं बघू नको माझ्याकडे. मी खरंच काय केलेलं नाही. मम्मी, मम्मी, मोठी मम्मी, हार सापडला का? वय वय, हार गावलाय. बोल की मम्मी. तू काय बोलणार नसेल तर मग बालच सांगावं लागल. ये पोरा, हे बघ, वाटतंच तर माझं डोसकं फादरून माझ्या गाडवावरनं गावातनं धिंड काढ. खरं दादा, दादाला काही सांगू नकोस. शिवा, काय तर घोटाळा आहे बघ. अरे वहिनींचा दागिना हे कशाला घेतील? तुम्हाला आठवलं? लय बरं झालं. तुला तुला म्हणत नव्हतो मी. तू बी काय मरता, पोलिसासारखा आत आलास, मला काय सुधरणार? तरी बरं वहिनी, तुम्हाला आठवलं ते.
म्हणजे तुम्ही जो त्यांच्यावर आरोप केला होता तो खोटा होता. हे बाबा, आता पाया पडून माफी मागू का तुझ्या बायकोची? हार लक्षातच नाही माझ्या, आणि हार सापडना म्हणल्यानंतर डोसकच फिरलं बघ माझ. ए बाई बर सारी. मम्मी सॉरी म्हण नाही तर नको म्हणू. थोरल्या माणसाने लहानाच्या पाया पडलेला मला अजिबात खपणार नाही. त्यासनी बी नग तू तुझं मान जप. पण मम्मी इथून पुढं हा असला प्रकार घरात चाललेला मला अजिबात खपणार नाही सांगून ठेवतो. हे बघ शिवा, ह्यो हार तुझ्या आजीनं दिला होता, आणि त्यो सापडना म्हणल्यावर मग मी काय करणार? तुला असं तर वाटत नाही ना ह्यो तमाशा मी मुद्दाम केलाय म्हणून? मम्मी तुला हे चांगलंच ठेवे, मला असं काय बी म्हणायचं नाहीये. जाऊ दे सोड, कळलंय मला तुला काय म्हणायचंय काय नाही. समजा ओळखलं बरोबर मी. आता काय वय झालं आमचं, आता असंच काय बाई ऐकत जगायचं? बंट्या बाबल्या, या तुमच्या मोठ्या मम्मीला तुम्ही तरी आदर द्या बर. आता या मोठ्या मम्मीच्या अंगात काही तरण राहिलं नाही, तिच्या खोलीपर्यंत तिला सोड. मोठे मम्मी असलं काय बोललेस, सोडतो की तुला चल. बंट्या बाबल्या, तुम्ही माझी साथ शेवटपर्यंत सोडणार नाही ना? नाही नाही चला सणच होईना. आता घरच्या लेकी सुनांसमोर आईचा अपमान होतोय. ओ काका कुठं जात आहे? ये जरा जातो की काम पण होत. आत्ता कुठं जाहीर सभा संपलीये, आपली प्रायव्हेट सभा बाकी अजून. चला. मी काय म्हणतो शिवा, आता प्रायव्हेट सभा कशाला करतोस आता? शिवा शिवा, अरे त्याने काय केलेलं नाहीये. काकी त्याला त्यांच्याशी बोलायचं असेल नगे विचार करू. त्याला पटलंय, आणि जर पटलं नसत तर त्यानं दंगा केला असत की नाही? अग तरी पण काकी तू नगे विचार करू. आणि तुम्ही भी टेन्शन घेऊ नका. खाजगी सभा पाहिजे उगाच रात्रीच्या वेळेला. सांग हे बघ शिवा. शिवा काका. हे बघ शिवा, मी काय म्हणतोय काका, मला चांगलंच ठावे तू तो हार चोरलेला नाही म्हणून. काका आहे तू माझा, आणि तुझ्या बाबतीत असा वंगळ विचार करणार हो मी? हा अरे तुला माहिती होत मी हार चोरलेला नाही, तरी बी घरच्यांसमोर माझी इज्जत काढलीस. इज्जत अजून बी राखून ठेवली आहे काका. तसं बी मी अजून घरच्यांमोर सांगितलेलं नाहीये की हार मला कुठं सापडला ते. तुला शिवा कुठं 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 हे तुला चांगलंच ठावे, आणि त्यो हार तिथं कसा पोहोचला हे तुला बी ठावे मला बी. आठवलं का कुठं? तिथं काका इथून पुढं असला चावटपणा अजिबात चालणार नाही. करूच नका.